भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी खासदार संजय राऊत आणि आमदार अंबादास दानवे यांच्यावर हक्कभंग आणावा असे पत्र विधानसभा सचिवांना दिलं. त्या पत्रामध्ये राणे यांनी राऊत आणि दानवे हे विधानसभा अध्यक्षांवर दबाव आणत असल्याचा आरोप केला. यावर राणे यांनी कार्टून बघावं या मोठ्या गोष्टींमध्ये डोकं घालू नये, तसेच चंद्रशेखर बावनकुळे यांच्या व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिप बद्दल देखील अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाहूयात. मला वाटतं एवढ्या सिरियस विषयावर नितेश राणेंनी बोलण्याची गरज नाही. त्यांनी शिनचॅन, मोटू पतलू, डायना रोमा नावाचे एक जरा कार्टून फिल्म आहे ते बघण्यात वेळ घालवा, या बातमीकडे नितेश राणेंनी पडू नये. भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचं एक ऑडिओ क्लिप आता खरं तर व्हायरल होते. त्यांनी नगरमध्ये भाषण करत असताना पत्रकारांना चहा पाण्याला बोलवा असं आव्हान जे आहे ते भाजप नेत्यांना केलेलं आहे आणि त्यांनी सुजय विखेंचं नाव त्या भाषणामध्ये स्पेसिफिक घेतलेलं आहे आणि तो आता ऑडिओ क्लिप जो आहे तो समाज माध्यमांमध्ये व्हायरल होताना पाहायला मिळतोय. मला वाटतं भारतीय जनता पार्टीवर जे जे एक आता ज्या परिस्थिती भारतीय जनता पार्टी समोर उभा राहतात ते भारतीय जनता पार्टीला कोणत्या कोणत्या गोष्टीला सामोरं जावं लागेल. कुठंतरी मी बघितलं एक व्हिडिओ क्लिप आली की भारतीय जनताच्या कार्यकर्त्याला अक्षरशः काठ्या घेऊन लोक मागे लागले. रोज वेगवेगळ्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचे लोक कशा पद्धतीनं वागतायत आणि म्हणून बावनकुळे साहेब पत्रकारांना चहा पान घ्या. पत्रकारांना चहा पाण्यावर बातम्या किंवा काही आपलं काम थांबवता येतं का हा माझा प्रश्न पत्रकारांनाही राहील आणि भारतीय जनता पार्टीला राहील. कारण पत्रकारसुद्धा या आपल्या या सार्वभौम प्रजासत्ताक देशामधले चौथा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखलं जातं म्हणून त्यांनी तेवढंच ताकदीनं जर राहिलं तर आपल्या देशाची लोकशाही मजबूत राहील.